चला तर मग आज पाहूया वेगवेगळे व आशय पूर्णार्थाचे अलंकारिक शब्द व त्यांचे मजेदार अर्थ। अष्टपैलू सर्व गुण संपन्न अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस आणि अकलेचा कांदा मूर्ख मनुष्य। उनामा म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ। अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे आणि उमराचे फूल दुर्मिळ वस्तू। कर्णाचा अवतार उदार मनुष्य। उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा। कळीचा नारळ कळ लावणारा। काळी पहिलवान हडकुळा मनुष्य आणि कळसुत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा आणि कुंभकर्ण अतिशय झोपाळू मनुष्य। कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा आणि कोल्हेकुई म्हणजे शूद्र लोकांची बडबड किंवा ओरड आणि खडाजंगी मोठे भांडण। त्याचप्रमाणे खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण। खेटलाची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे आणि खुशाल चेंडू चैनीखोर माणूस। गर्व श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत आणि गाजर पारखी कसलीही पारख नसलेला मूर्ख। गंगा यमुना म्हणजे आश्रू। गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट आणि गोगलगाय गरीब निरुपद्रवी मनुष्य आणि घोरपड चिकाटी धरणार। पुढचा अलंकारिक शब्द घर कोंबडा घराबाहेर न पडणारा आणि गुळाचा गणपती मंद बुद्धीचा। आणि चौदावे रत्न म्हणजे मार। चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड आणि टोळ भैरव म्हणजे कामात नासाडी करणारे लोक आणि छत्तीस चाकडा म्हणजे शत्रुत्व। त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे। ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा आणि दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य। देव माणूस चांगला सज्जन माणूस। दगडावरची रेख कधीही न बदलणारे आणि धोपट मार्ग म्हणजे सरळ किंवा नेहमीचा मार्ग। नवकोट नारायण खूप श्रीमंत मनुष्य। नंदी बैल हो ला हो करणारा आणि परवणी अतिशय दुर्मिळ योग। पाताळेंद्री कारस्थान करणारा। पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू आणि पांढरा परीस लवाड मनुष्य। पिकले पान म्हातारा मनुष्य। पोपट पंची अर्थ न कळता पाठांतर करणारा आणि बृहस्पती म्हणजे बुद्धिमान मनुष्य। बिन भाड्याचे घर म्हणजे तुरुंग आणि बोलाची चकडी म्हणजे केवळ शाब्दिक वचने किंवा फक्त बोलणारे आणि बोके संन्यासी ढोंगी मनुष्य। भगीरथ प्रयत्न म्हणजे पहा आटोकाट प्रयत्न। मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू आणि भाकड कथा बाष्कळ गोष्टी। परत एकदा पहा भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोकाट प्रयत्न। मारुतीचे शेपूट म्हणजे लांबच जाणारे काम आणि मृगजळ म्हणजे केवळ आभास। आज आपण अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ पाहिले। पुढच्या भागामध्ये अलंकारिक शब्दावर कशा प्रकारचे प्रश्न येतील त्याचा आपण अभ्यास करूया। धन्यवाद।